खवळलेल्या खोल समुद्रात लाटांचा मारा झेलीत ट्रॉलर्स आपला प्रवास करीत असतात. यासाठी या ट्रॉलर्सची बांधणी कशा प्रकारे केली जाते, आधुनिक काळात या ट्रॉलर्सच्या बांधणीमध्ये कोणते बदल करण्यात आलेत हे आता आपण पाहूया. ट्रॉलर म्हणजे खोल समुद्रात मच्छीमारी करणारी मोठी बोट. या ट्रॉलरची क्षमता वेगवेगळी. आपण बघतोय ती ट्रॉलर आहे 12 टन बर्फ आणि 20 टन मासळी वाहून नेईल एवढ्या क्षमतेची. खोल समुद्रात एवढी टन मासळी घेऊन हा ट्रॉलर कसा प्रवास करत असेल असा प्रश्नच पडतो. मुख्य भाग म्हणाला की हा पटाण बोलतो. आता तुम्ही बघता याला पटाण म्हणतो. त्याला अक्षरशः एक पुरा झाड, सागाचं झाड कापायला लागतो. एक अखंड पुरा झाड काम येतो त्याच्यासाठी. त्याला निदान 2.5 ते 3 लाख किंमत मोजावे लागतात. हा जो लाकूड दिसतोय तो नालीचा रोध आहे. नालीचा रोध काय काम करतो तुम्ही बघा. नालीचा रोध हा त्याच्यावरही फळ्या जॉईंट होतो आणि तो समुद्रात लाटा कापण्याचं काम करतो. त्याच्यानंतर चालू होतोय आपला दल. फळ्यांना खोचे पाडून त्याच्यात मेन लावून आणि त्याच्यात कापूस लावून मग ते रस्सीचा बल देऊन त्यांना आकार दिला जातो. मग त्याच्यानंतर त्यांच्या मजबूतीसाठी खाली वाक येतात. वाकांना आम्ही खिल्या आणि फिट करून तो एक जीव बनवून टाकतो. तुम्ही बघतच आहेत त्या आता वस्तू ही किती मजबूत आहे. तीच वस्तू लाटांचा मार सहन करू शकते. अतिशय काटेकोरपणे उभारणी करण्यासाठी एका ट्रॉलरला किमान वर्षभर लागतं, पण पुढच्या 30 वर्षांपर्यंत खोल समुद्रात मच्छीमारीसाठी ते टिकू शकतं. असाच एक ट्रॉलर किनाऱ्यावर आणला जातोय. मोरा मधल्या मदन कोळींना ट्रॉलरसाठी 50 लाख रुपये मोजावे लागले. पहिल्यापासून ज्या धंदे आहेत ते करायचे आहेत म्हणून करतोय. आता नाही तर पहिल्यासारख्या धंद्याला काही कमी नाही राहिले. पूर्वी एकदम व्यवस्थित मस्त होतं, धंद्याला भाव पण चांगला होता. आता भाव नाही, मग डिझेलला भाव वाढलेत, बर्फाला भाव वाढलेत, सर्वांना भाव वाढलेत. लाखो रुपये खर्च करून या व्यवसायात भरभराटी होईलच असं काही नाही. बेभरवशाच्या या व्यवसायात मासेमारीसाठी गेल्यानंतर मासळी मिळेलच याचीही शाश्वती नाही. तशीच मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेलेला मच्छीमार परत येईल याचीही खात्री नाही. नाही, पहिल्यासारखा उत्पन्नाचं साधन राहिलंच नाही. तसं काय आता खाडीमध्ये बंदी कालावधीमध्ये खाडीमध्ये जी मच्छी मारण्याकरता जातात तर ती ही मच्छी का आता जास्ती फारशी प्रमाणात भेटत नाही. कारण का प्रदूषण भरपूर झालेलं आहे. मोठ्या ट्रॉलरच्या नाकवांची ही अशी अवस्था. तर डोलीवर मच्छीमारी करणाऱ्या नाकवाचं कुटुंब कर्जाच्या विळख्यात फसलेलं. आता मी घर पण बांधला, घरात 2 मुलींची लग्न केली, त्याच्यात पण कर्ज आला आणि कर्ज बाजारी सर्व. तर एक कर्ज पिटत नाही, दुसरा कर्ज काढला, त्या कर्जाला पण फेर पाहिजे ना. म्हणून असा गेल्या वर्षी चित्रा बोलवर आली, म्हणून कायच नाही. तेव्हा मच्छी पण अशी बेकार फुकट गेली. मच्छी मिळत होती पण मच्छीला पाठवत नसत. तेल आलं म्हणून मच्छी कोण खात नसत. बाहेर पाठवलं मला मच्छी म्हणजे उरोवर वगैरे मच्छी खायला देत नसत कोणाला. त्यामुळं पण आमचे नुकसान. परत वाढेल वारा, पाऊस आला यावर्षी, पावसाली वाढेल वारा सर्व. त्यामुळं पण आमचा नुकसानच आहे. तेव्हा बोलते का देवाच्या कृपाने ह्यावर्षी तरी आम्हाला असं होऊ नये आणि आमच्या नारळी पौर्णिमा नंतर चांगला नंदा चालू दे. व्यवसायात लागलेली उतरती कळा बघून आता मच्छीमार आपल्या मुलांना या व्यवसायात उतरू देत नाहीत. आज 70 ते 80% कोळी बांधवांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.